नमस्कार, स्वाती सावंत के रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवणामधली एक रेसिपी बघणार आहोत। त्यामध्ये आज आपण साबुदाणा व बटाट्याचे बॉबी कशा बनवायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण साबुदाण्याचे पापड व चकली नेहमीच बनवतो, पण आज मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बॉबी कशा बनवायच्या हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यामध्ये साहित्य पण खूप कमी लागतं आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। अपन यामध्ये साबुदाणा भिजवणार नाही किंवा शिजवणार नाहीयेत, अगदी झटपट हे बॉबी पापड बनून तयार होतात। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। आपण सगळ्यात अगोदर बॉबीसाठी लागणारे साहित्य बघू। त्यासाठी मी इथं एक वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे। वजनीप्रमाणे म्हणाल तर हे पीठ आपलं 250 ग्रॅम आहे। त्यासाठी मी इथं 1/2 किलो उकडून घेतलेले बटाटे घेतले आहेत, त्याचे साल काढून 1 चमचा मिरचीची पेस्ट घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ। आता आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते बारीक असे या किसणीच्या मदतीने किसून घेऊ। आपल्याला बारीक असे हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। तुम्ही हवं असेल तर हे बटाटे मॅश करून पण घेऊ शकतात, पण यामध्ये कुठल्याही प्रकारे बटाट्याचे तुकडे राहिले नाही पाहिजे, या पद्धतीने तुम्ही ते मॅश करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण घेतलेले सगळं बटाटा मी बारीक असं किसणीच्या मदतीने किसून घेतलं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा मिरचीची पेस्ट टाकून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ। आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये आपण घेतलेलं तांदळाचं पीठ थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेऊ। थोडं थोडं पीठ यामध्ये टाकून याचा घट्टसर असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर करायचा नाहीये। आपण जे बटाटे उकडून घेतले होते त्यामध्येच आपल्याला याचा घट्टसर असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडं पीठ टाकून मी या मिश्रणाचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे। मी यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आपण जे उकडून घेतलेलं बटाटा होतं त्या बटाट्यामध्येच मी हे सगळं पीठ टाकून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे। आपण हा साबुदाणा भिजून घेतलेला नाही आहे, त्यामुळे आपण हे पीठ 10 मिनटं भिजत ठेवू, जेणेकरून आपल्या ह्या बॉबी बनवायला पण सोप्या जातील। 10 मिनटं झालेलं आहेत आणि आपलं हे पीठ छान असं भिजलं गेलं आहे। आता आपण याच्या बॉबी तयार करून घेऊ। त्या अगोदर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून यामधलं थोडंसं पीठ घेऊन याचा एक गोळा तयार करून घेऊ। बॉबी तयार करण्यासाठी मी इथं सेवेचा साचा घेतला आहे आणि त्यामध्ये आपण जी पापडी बनवतो त्याची मी प्लेट घेतलेली आहे, ती आता आपण यामध्ये लावून घेऊ। आता साच्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण हे पीठ यामध्ये टाकलं तर त्या साच्याला ते चिटकणार नाही। आणि तयार करून घेतलेलं पीठ व्यवस्थित असं या साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मी या साच्यामध्ये व्यवस्थित असं पीठ भरून घेतलं आहे। आता आपण याच्या बॉबी तयार करून घेऊ। बॉबी तयार करण्यासाठी मी इथं एक पॉलिथिन टाकून घेतली आहे। आता आपण यावर अलगतात आणि सोऱ्या फिरवत फिरवत ही बॉबी तयार करून घेऊ। तुम्ही बघू शकता किती सहजरित्या ही बॉबी पडत आहे। ही बॉबी तयार करण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे साबुदाणा भिजवलेला नाहीये किंवा शिजवलेला नाहीये, अगदी झटपट अशी ही बॉबी आपली बनून तयार होते आणि यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे कोणाची मदत पण लागत नाही। अगदी झटपट अशी आपले हे बॉबी पापड बनून तयार होतात। आता अशाच पद्धतीने आपण सगळे बॉबी पापड तयार करून घेऊ। अशा पद्धतीने मी सगळे बॉबी पापड तयार करून घेतले आहेत आणि त्याला वेगवेगळं टाकून घेतलं आहे, जेणेकरून हे बॉबी पापड लवकर सुकले जातील। तुम्ही बघू शकतात मी याला वेगवेगळं टाकून घेतलं आहे, तरी पण याचे अजिबात तुकडे झालेले नाही आहेत। किती छान प्रकारे आपले हे बॉबी पापड बनून तयार झालेले आहेत। आता आपण याला उन्हामध्ये 2 दिवस सुकून घेऊ। तुम्ही याला फॅनखाली पण आरामशीर सुकून घेऊ शकतात, झटपट असे हे वाळून तयार होतात। मी ह्या बॉबी 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा वाळून घेतल्या आहेत आणि अगदी कडक अशा आपल्या ह्या बॉबी वाळून तयार झालेल्या आहेत। फॅनखाली पण ह्या बॉबी आरामशीर वाळल्या जातात, पण आपण ह्यात जास्त दिवस स्टोअर करून ठेवतो
त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की या उन्हामध्येच व्यवस्थित अशा वाळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या जास्त दिवस टिकल्या जातील. आता मी हे बॉबी तुम्हाला तळून दाखवते. मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आपलं हे तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये बॉबी तळून घेऊ. तुम्ही बघू शकता तेलात टाकल्या टाकल्या आपल्या ह्या बॉबी डबल अशा फुलून तयार झालेल्या आहेत. आता आपण याला एक प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघितलं आहे की आपली ही बॉबी तेलात टाकल्या टाकल्या अगदी डबल अशी फुलून तयार झालेली आहे. खायला पण ही बॉबी खूप छान अशी लागते आणि अगदी क्रिस्पी अशी ती बनून तयार होते. आपण जी पोळ्याची बॉबी बनवली होती त्याच पद्धतीने ही पण बॉबी अगदी डबल अशी फुलून तयार होते. बनवायला पण ती खूप सोपी आहे आणि साहित्य पण खूप कमी लागतं. तुम्ही पण या उन्हाळी वाळवणामध्ये ही बॉबी नक्की ट्राय करून बघा. कशी झाले कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.